महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी 14 डिसेंबर रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक पक्ष आपले बल तपासत आहे. महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी बुधवारी 14 डिसेंबर रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित विशेष सभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून महापौर आणि उपमहापौर निवडले जाणार आहेत. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी महापालिकेतील 115 नगरसेवकांपैकी 1 शीतल घादगे याचे नगरसेवकपद रद्द झाल्याने महापौर उपमहापौर निवडणूक प्रक्रियेत 114 नगरसेवकांचा सहभाग असणार आहे. पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी सभागृहातील नगरसेवक हात उंचावून आपले मत योग्य उमेदवाराला नोंदवणार आहेत. यामध्ये महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार शिवसेनेचे 28, भाजपचे 23, MIM चे 24, इंडियन नॅशनल काँग्रेसचे 11, बहुजन समाज पार्टीचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक्सचे 2 असे एकूण 114 नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान आज महापालिकेत आयोजित विशेष सभेच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष सभेच्या पूर्वतयारीचा आढावा महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतला. महापालिकेतील मुख्य सभागृहाची पाहणी करून आवश्यक बदल करण्यासंबंधीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महापालिकेचे उपायुक्त आयुब खान यांच्यासह मनपातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.